कोळदा ते खेतिया हा तीन राज्यांना जोडणारा राज्य महामार्ग रस्ता तयार होऊन 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला गेलेला आहे। अनेक वर्षापासून या रस्त्याच्या कामाची मागणी लोकांनी केली होती। रस्ता तयार झाल्यानंतर आता दळणवळण व्यवस्था सुरळीत झालेली आहे। वाहनांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। दुचाकी तीन चाकी वाहनांसह जड वाहने रस्त्याने आता येऊ जाऊ लागले आहेत। गुजरात महाराष्ट्र व मध्य प्रदेश या तीन राज्यांचा राज्यमार्ग गणला जात आहे। प्रकाशा शहादा दरम्यान कर्ज इथे लांबळाच्या दरम्यान छोटूलाल कथू पाटील व छोटूलाल एकनाथ पाटील यांच्या शेताजवळ नियोजित टोलनाक्याचा भाग झालेला आहे। रस्ता तयार होऊन काही वर्ष झाले, मात्र अद्याप या ठिकाणी टोलनाका झालेला नाही। रस्ता दुरुस्ती झाल्यानंतर संबंधित जागाही उंच होती, परंतु या रस्त्याने सतत वाहनांची जड वाहनांच्या वदळीच्या चाकांमुळे रस्ता खाली सरकत गेला। एवढ्यावरच न थांबता त्या ठिकाणी मोठा खड्डा तयार झाला। वाहनांची वदळ पासून खडी बाहेर येऊ लागली आणि दुपारच्या वेळेस त्या ठिकाणची बारीक बारीक धुळीचे कण वाहन चालकांच्या डोळ्यात जात असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। या रस्त्यालगत असलेल्या गावातील नागरिकांनी प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी केली आहे। डीएनए मराठीसाठी सलाउद्दीन लोहार